नमस्ते, अन्नपूर्णा मातेला प्रणाम करून मी तुम्हाला योग्य जेवण सांगणार आहे। आजपासून असंच जेवा आणि सगळ्यांना सांगा। एक, मोठ्यांनी नेहमी अर्धीच भूक जेवावं। जे पोटभरून जेवतात त्यांचे पोटं सुटतात, त्यानंतर ते 20 वर्षांमध्ये आजारांनी खराब होऊन मरतात, हे सगळ्यांना सांगा। पोट दिसलं नाही पाहिजे, नंबर एक। नंबर दोन, अर्ध ताट हिरवं पाहिजे। भाजी, कोशिंबीर, चटण्या, अंकुरित धान्य, मोड आलेलं धान्य आणि फळं, पाव वाटा भात, पोळी, भाकरी आणि पाव वाटा डाळ। आपण ताटभर डाळ भात खातो, ताटभर पोळी भात डाळ भात खातो ही आपली चूक आहे। आणि वाटीभर दूध किंवा दही घ्या, यातून B12 जीवनसत्व मिळते, B12 जीवनसत्व मिळते। आणि नंतर पान खाल्लं की अर्ध पोट भरलं असेल तरी तृप्ती येते। पानामधून चुना मिळतो आणि हाडं पण बळकट होतात आणि दात किडत नाही, हे तुम्ही सर्वांना सांगा। आणि मुलं, 18 वर्षापर्यंतचे मुलं आणि पोटात बाळ असलेली आई आणि दूध पाजणारी आई यांनी मात्र पोटभर खायला पाहिजे। अशी छान माहितीसाठी तुम्ही इंटरनेटवर डॉक्टर हेमंत जोशी विरारले ह्या आमची वेबसाईट बघा, तिथे 12 भाषेत माहिती आहे। आणि फेसबुकवर डॉक्टर हेमंत जोशी विरारले ह्या, तिथे तुम्हाला अशी भरपूर माहिती मिळेल। आणि ही माहिती सर्व भाषेत सर्वांना तातडीने सांगा, सगळ्यांची हे शेअर करा। मी डॉक्टर हेमंत जोशी, जोशी बालरुग्णालय, स्टेशनसमोर, विरार पश्चिम। जय हिंद, जय महाराष्ट्र।